अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। नवरात्री आता 4-5 दिवसावर येऊन ठेपलेली आहे। आपण नवरात्रीमध्ये जे काही करतो मग ते अखंड दिवा लावणं असो, घटस्थापना असतो किंवा त्या पद्धतीने कुलदेवतेची सेवा असो, त्या ह्या सगळ्या सेवा हे सगळं करताना काही ना काही नियम असतात ते आपल्याला पाळायलाच गेले पाहिजे। काही ना काही नियम असतात याचं कारण कुठेतरी शास्त्रामध्ये पण याचं आपल्याला माहिती सांगितलेले आहे की कोणतीही गोष्ट करताना आपल्याला त्याचे नियम पाळायचे असतात। कोणती पण असो, मग तुम्ही घटस्थापना करता आहे, तुमच्याकडे जर ना अखंड दिवा तुम्ही जर देवी समोर तुम्ही चालू ठेवणार आहात, त्याच पद्धतीने तुम्ही जे ज्या महिला व्रत करणार आहे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहे, त्यांना कुठल्या प्रकारचे आपल्याला त्याचे नियम आहेत त्याच्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत। नंतर लिहिते सुरुवातीला बघा, नवरात्री भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसल, आता मला बऱ्याच कमेंट येतात की ताई आमच्या जुन्या घरी किंवा आम्ही दुसऱ्या गावाला राहतो आहे तर मग येणार घटस्थापना तर आमच्या मूळ घरातच आहे, मग आम्ही काय करावं। मी सांगेल भलेही घटस्थापना तुमच्या मूळ घरी आहे पण तरीही तुमचं रेंटचं जरी घर असलं तरी पण तुम्ही दिवा लावा। अखंड दिवा 9 दिवस तो लावायचा असतो। आपल्यालाही माहिती आहे की अखंड दिवा जेव्हा आपण घरात लावतो तेव्हा आपली लक्ष्मी स्थिर होते आणि घरात सुख शांती वैभव मिळतो, हे त्या पाठीमागचं कारण आहे। म्हणून अखंड दिवा लावावा, भले तुम्ही वेगळे राहत आहे तुमच्या फॅमिली सोबत तरी पण तुम्ही अखंड दिवा लावावा। त्याच पद्धतीने अखंड दिवा लावल्यावर तुमच्या घरात जर अखंड दिवा तुम्ही लावणार आहात किंवा जर तुम्ही लावलेला आहात तर तुम्हाला काही नियम पाळायचे आहे। काही नियम म्हणजे काहीही झालं तरी दिवा विजू द्यायचा नाही। तुम्ही असं लक्षातच ठेवायचं आहे की वात करतानाच ती मोठी करा, तेल प्रत्येक वेळेस तुम्ही तेल त्याच्यात चेक करत राहायचं की जेणेकरून दिवा विजणार नाही आणि जरी त्याला काजळी आली, म्हणजे बघा देव न करून जर अशी कधी वेळ आली की जर आपल्याकडनं दिवा विजला तर मनात काही पण आणायचं नाही, देव कधीही कोणाचं वाईट करत नाही, पण त्याच पद्धतीने देवीची माफी मागायची आणि आपण नंतर पण तो दिवा लावू शकतो। तर हा नियम पाळायचा आहे। त्याच पद्धतीने जसं दिवा विजू नाही द्यायचा ना, त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण घरात दिवा पेटवतो आहे, घरात आपण अखंड दिवा लावणार आहे, त्यावेळेस आपल्याला आपल्या घराला कुलूप लावता कामा नये, म्हणजे घराच्या बाहेर आपल्याला जायचं नाही। घरात कोणी ना कोणी पाहिजे, भले तुम्ही गेले तुमच्या घरातले मध्ये लहान मुलगी असो, तुमचे मिस्टर असो, कोणी पण असो, तुम्हाला घरात कोणी ना कोणी घरात पाहिजे आहे। पण अशी जर कधी इमर्जन्सी आलीच की तुम्हाला बाहेर जायचं आहे, आता ज्या बायका वर्किंग आहे त्यांनी काय करावं, तुम्ही सकाळी दिवा लावताना म्हणजे तुम्ही जेव्हा सकाळी दिवा चेक कराल त्याच्यात तेल वगैरे व्यवस्थित लावून जायचं, काजळी जर येणार आली असेल तर ती थोडीशी काढायचा प्रयत्न करायची, म्हणजे कसं ना तुम्ही 7-8 तास जरी बाहेर गेले तरी पण तुमचा दिवा विजणार नाही। त्याच पद्धतीने जरी तुम्ही बाहेर गेले तरी पण मुक्काम तुमचा होणार नाही, कारण तुम्ही बाहेर गावी जात आहे आणि लक्ष्मी तुमच्या कुलदेवी तुमच्या घरात वास करते आहे आणि तुम्ही बाहेर कुलूप लावून जाणं हे योग्य नाहीये। भले तुम्ही दिवसभर तुम्ही बाहेर गेले तरी चालेल, पण तरीही तुम्हाला तरी पण तुम्ही घरात कुलूप लावता कामा नये, म्हणजे रात्री तरी तुम्ही घरात आलंच पाहिजे, घराला कुलूप लावता कामा नये ही गोष्ट लक्षात ठेवा। भले तुम्ही गावाला गेले घरात कोणीतरी पाहिजे, तुम्ही घराला कुलूप लावून द्यायचं नाही, तो एक नियम तुम्हाला पाळायचा आहे। त्याच पद्धतीने दुर्गा सप्तशती आपण जेव्हा पाठ करतो, दुर्गा सप्तशतीच नाही तुम्ही देवीची कोणतीही सेवा करणार आहात नवरात्रीमध्ये, जेव्हा बघा घटस्थापना करतो तर घटस्थापना केल्यावर जसं अखंड दिवा लावायचा असो त्याच पद्धतीने घटाला रोज थोडं थोडं पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे। रोज थोडं थोडं पाणी, 1-2 चमचे, खूप पाणी पण टाकू नका, थोडं थोडं तुम्हाला 1-1 चमचा पाणी टाकायचं आहे, त्याची पण तुम्ही काळजी घ्यायची आहे। त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची सेवा करत आहात, आपण जी साडी परिधान करणार आहोत ती काळ्या रंगाची साडी अजिबात नाही। आपल्याला माहिती आहे सगळ्या देवांना काळा रंग वर्ज्य आहे, आपल्या कुलस्वामिनीची सेवा करताना अर्थातच तुम्ही 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालू शकता जर तुमच्याकडे ना असले, म्हणजे कपडे म्हणजे साड्या घालू शकता आणि ते घालून तुम्ही सेवा करू शकता। पण जर तुमच्याकडे नसेल जर नसेल तर काळं वस्त्र, मग ते काळं परकर असो काळं वस्त्र जे आपण आतले कपडे घालतो ते देखील काळे नसावे, साडी सुद्धा काळी नसावी। कुलदेवीची सेवा करताना कोणीही काळं घालायचं नाही, कोरी साडी असली तर अर्थात उत्तम, रोज तुम्ही कोरी साडी तीच साडी घाला रोज काही हरकत नाही, ऍटलिस्ट देवीची सेवा करताना तरी तुम्ही रोज ती साडी घाला। थांबा नंतर करते
तुम्हाला ती रोज साडी घालायची आहे. कोरी साडी, कोरी साडी म्हणजे काय? नवी कोरी जी तुम्ही कधीही युज केलेली नाहीये. कारण बऱ्याच साड्या होतात की आपण आपल्या मासिक धर्मात त्या साड्या वापरतो किंवा असं काहीतरी होतं. कधी कधी आपल्याकडे ब्रह्मचर्याचं उल्लंघन होतं तर त्या साड्या आपल्याला वापरायच्या नाही. भले कोरी साडी, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघत असाल की मी एक साड्या नेहमी नेहमी घालते, त्याचं कारण ते आहे कारण त्या माझ्या कोऱ्या साड्या असतात. त्या साड्या घालून मी कधी इकडे तिकडे जात नाही किंवा बरेच असे नियम आपल्याला पाळायचे असतात. म्हणून कोरी साडीच पाहिजे. भले एक साडी तुम्ही 9 दिवस घाला पण ती कोरीच घालायचा तुम्ही प्रयत्न करा. त्याच पद्धतीने देवीला चांबडं चालत नाही. म्हणजे जरी मी आता बऱ्याच बायका किंवा बऱ्याच घरात चांबडं चालत नाही तर बरेच लोक चप्पल वापरत नाही. बरेच लोक 9 दिवस चप्पल वापरत नाही. मी त्यांना सांगेल की तुम्ही चप्पल नसेल वापरली म्हणजे तुम्ही दुसरी चप्पल वापरली तरी चालेल. तो प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग असतो. लोक 9 दिवस चप्पल पण घालत नाही पण तुमची इच्छा. पण तुम्ही चांबडं जे आहे जे चांबडाचं आहे कारण चांबडं पण एक कातड असतं, त्या कातड्याचं सगळं बनवल्या जातं. म्हणून चांबडी चप्पल तरी तुम्ही वापरायची नाही. आणि जे लोक व्रत करत आहे म्हणजे तुमच्या घरातले जर कोणी तुमचे मिस्टर असो कोणी पण असो त्यांनाही सांगा की चांबड्याचा बेल्ट पण तुम्हाला वापरायचा नाहीये कारण देवीला ते चालत नाही. त्याच पद्धतीने तुम्ही देवीची सेवा करताना नवी कोरी साडी, बांगड्या आणि कुंकू कोणती पण, तुम्ही महालक्ष्मी अष्टकम जरी म्हणत असाल तरी तुम्हाला हे नियम पाळणं आहे की तुम्हाला बांगडी आणि कुंकू आणि साडी घालूनच तुम्ही आई भगवतीची आपल्या कुलस्वामिनीची तुम्हाला सेवा करायची आहे. त्याच पद्धतीने बघा घटस्थापनेच्या दिवशी आता उपवास कसा करायचा. आपल्या आपल्या श्रद्धेने बघा तुमचं शरीर हे तुमची आत्ता सध्याची काय म्हणतो आपण तुमची तुमचं शरीरच हे तुमची प्रॉपर्टी आहे. उपवास निघत नसेल तर करू नका. कोणताही देव सांगत नाही उपवास करा. तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसेल तर नका करू. बरेच लोक सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळी तुम्ही फलाहार घेता किंवा खिचडी खाता शाबुदाण्याची, संध्याकाळी तुम्ही ना उपवास सोडता. या पद्धतीने बरेच लोक करतात. तुमची इच्छा तुम्हाला नसेल ते तर तुम्ही 9 दिवस उपवास करा तुमच्याकडनं होत असेल तर. पण आधी तब्येतीची काळजी घ्या. मी सांगेल ज्या प्रेग्नेंट महिला आहे प्लीज त्यांनी उपवास करू नका, फक्त सेवा करा. कारण देवी तुम्ही किती कठोर तपश्चर्या करता नाही, तुम्ही किती मनोभावे सेवा करता. सेवा ही फक्त शुद्ध अंतकरणाने आणि शुद्ध मनाने केली पाहिजे. भले उपवास करू नका करू, त्याच पद्धतीने तुम्ही 9 दिवस उपवास केला तरी हरकत नाही. बरेच लोक पहिल्या दिवशी उपवास करतात, घटस्थापनेच्या दिवशी उपवास करतात, त्याच्यानंतर ना अष्टमी नंतर उपवास करता. म्हणजे पहिल्या दिवशी उपवास करायचा, तो सकाळ संध्याकाळ काहीच खायचा नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही आपण जेवढं नॉर्मल जेवण करतो ते करायचं आणि जेव्हा अष्टमी येते तेव्हा अष्टमीपासून उपवास धरायचा जो नवमीला आपण सकाळी सोडतो असतो. या पद्धतीचे व्रत करता तुमची इच्छा. असं नाही की असेच व्रत करा तसेच व्रत करा, तुमच्या श्रद्धेवर आहे. तुम्ही नाही व्रत केले तरी देवी तुमचं वाईट करणार नाही. तुम्ही पहिल्या दिवशी आणि अष्टमीपासून तुम्ही व्रत करू शकता. त्याच पद्धतीने की घटस्थापनाच्या बाजूला आपण जो कलश ठेवतो, बघा बघा तुम्ही, मी तुम्हाला तो व्हिडिओ केला आहे की कुलदेवतेचा कलश कसा मांडावा. तुम्ही जेव्हा घटस्थापना करत आहात, ज्यांना मांडायचा आहे आता तर आपण मांडू शकत नाही, घटस्थापनेच्या बाजूला कुलदेवीचा कलश पाहिजे किंवा तुमच्या देवघरात तरी पाहिजे. कारण आपण घटस्थापना मुळात देवासमोरच करायची असते आपल्याला घटस्थापना, तर त्याच्या शेजारी तरी कुलदेवीचा कलश मांडायला पाहिजे. त्याच पद्धतीने उपवास जरी तुम्ही धरा नका धरू पण अखंड दिवा आणि त्याच पद्धतीने मंगल कलश, जो कुलदेवीचा मंगल कलश आहे तो तुम्हाला मांडायचा आहे. मी स्त्रियांना सांगेल, स्त्रियांनाच नाही मी घरातल्या सगळ्यांना सांगेल जे माझे व्हिडिओ बघताय, 9 दिवस वादविवाद टाळावा. समोरचा जर तुम्हाला पोक करतोय तरी त्याला करू द्या. आपल्याला 9 दिवस आई भगवतीची सेवा करायची आहे. निंदा नालस्ती 9 दिवस कोणाचीही करायची नाही. कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. भले तुम्ही 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहात आणि एखाद्याबद्दल जर तुम्ही वाईट बोलणार आहात तर तुमच्या त्या पाठाला काही पण त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही. म्हणून घरातल्या महिलांनाही सांगेल, त्याच पद्धतीने माणसांना पण मी सांगेल की तुम्ही वादविवाद टाळावा, घरात वादविवाद करू नये. त्याच पद्धतीने जसं वादविवाद करू नये त्या पद्धतीने ज्या बायका उपवास करणार आहेत किंवा उपवास न करता जे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहे, उपवास करताना पण आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना पण परान्न वर्जी आहे. परान्न म्हणजे दुसऱ्या घरचं तुम्ही खायचं नाही, दुसऱ्या घरी जाऊन खायचं नाही किंवा जर कोणी तुम्हाला दिलं तर खायचं नाही.
आता हे तुम्हाला हा नियम तुम्हाला पाळायचा आहे. दुर्गा सप्तशती पाठ जर तुम्ही करणार आहात किंवा जर तुमच्याकडे तुम्ही व्रत करणार आहात, भले दुर्गा सप्तशती पाठ नाही करणार पण जर तुम्ही व्रत करणार आहात तर तुम्हाला हा नियम पाळायचा आहे की तुम्हाला परान्न वर्जन आहे. आणि जरी तुम्ही बाहेर गावी, म्हणजे जसं परान्न वर्जन आहे त्याच पद्धतीने बाहेर गावी पण तुम्हाला जायचं नाही, पण स्वामीने करून अशी जर कधी वेळ आली तर तुम्हाला तिथे मुक्काम करायचा नाही. मांसाहार वर्ज्य आहे, कोणीच करत नाही मला माहिती आहे, तरी पण बरेच लोक बाहेर जाऊन खातात. 9 दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे. त्याच पद्धतीने मद्यपान धूम्रपान मांसाहार वर्ज्य आहे, पण मद्यपान सुद्धा वर्ज्य आहे कारण तुमच्या घरात कुलस्वामिनीचा वास असणार आहे 9 दिवस. तर हे नियम तरी तुम्ही सगळ्यांना सांगते मी की हे नऊ दिवस तरी तुम्ही हे नियम पाळू शकता. त्याच पद्धतीने नाही काही ना तर श्री सूक्ताचा पाठ रोज एकदा करायचा आहे आणि महालक्ष्मी अष्टकम एकदा वाचायचा आहे, सगळ्यात प्रभावशाली आहे. नाही तुम्हाला काही जमत तर हे तरी तुम्ही वाचा की महालक्ष्मी अष्टकम आणि श्री सूक्ताचा पाठ करायचा आहे. आता असे नियम आहे की गादीवर झोपू नये, म्हणजे जर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही 14 पाठ करणार असेल तर, व्रत करणार असेल तर व्रताच्या पण बाबतीत हे नियम लागू होता की तुम्हाला गादीवर झोपायचं नाहीये. तुम्ही सतरंजी चटईवर तुम्ही झोपू शकता पण तुम्ही गादीवर झोपायचं नाहीये. तो एक नियम, जसं आपण गुरुचरित्राचे नियम फॉलो करतो ना त्याच पद्धतीने हा पण नियम तुम्हाला पाळायचा आहे की तुम्हाला गादीवर झोपायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं की आपण जो काही पाठ करणार आहोत, भले तुम्ही महालक्ष्मी अष्टकम असतो, दुर्गा सप्तशतीचे पाठ असो, कोणतेही पाठ असो, मनातल्या मनात उच्चारण करायचे नाही. ऍटलीस्ट तुम्हाला ऐकू येईल, तुमच्या कानाला ऐकू येईल एवढ्या आवाजात तरी तुम्हाला वाचायचं आहे. पण इतकं जोरात पण नका वाचू की दुसऱ्यांना त्रास होईल. तुम्ही एवढं पण वाचू शकता की तुम्हाला तुमचं ऐकू येईल, कारण हे ऐकल्याने पण आपल्यातले पण दोष कमी होतात. त्याच पद्धतीने वास्तूत पण या सगळ्या मंत्रस्तोत्रांचा ना जेव्हा आपण वास्तूमध्ये वाचन करतो तेव्हा आपल्यातल्या आपल्या घरातल्या देखील वास्तू दोष कमी होता आणि घरात सुखसंपत्ती नांदते. छोटेसे नियम आहे पण तेवढेच प्रभावशाली आहे. मी सगळ्या महिलांना सांगते हे सगळे नियम तुम्ही फॉलो करा. आपण कुलस्वामिनीची वर्षातून एकदा सेवा करतो, रोज रोज तुम्हाला मी सांगणार नाही की तुम्ही मांसाहार खाऊ नका किंवा तुम्ही खाली जमिनीवर झोपू नका. आपण वर्षभर करतो तरी 9 दिवस आपल्याला सात्विक भोजन करायचं आहे. आपले विचार, आपलं मन, विचार, आचार तेवढेच बघा. सात्विक भोजन करायचं आणि एखाद्याला शिव्या द्यायच्यात असं नाही चालणार. तुमचं मनही तेवढंच शुद्ध पाहिजे आणि ह्या शुद्ध अंधकरणानेच आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा करूया. अगदी छोटीशी माझी जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती, झालेली सेवा महालक्ष्मीच्या चरणी, रेणुका मातेच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.